नमस्कार तेज आणि फास्ट बातम्यांसाठी एकदा परत मी अंजली कदम 24 तास मध्ये उभी आहे. तुम्ही बघत राहा फक्त 24 तास. चित्रपट करते आणि गजाची फिल्म आहे गजेंद्र अहिरेंची, गजा मित्र आहे माझा जुना. सो रोल उत्तम आहे, अगदी खूप विस्तारितपणे मी फार सांगत नाही कारण त्यातली गंमत जरा जाईल, पण पास्ट आणि प्रेझेंट थोडं फ्लॅशबॅक थोडं आत्ता असं करत करताना कुठल्याही कलाकाराला खूप मजा येईल असा रोल आहे कमी म्हणेन नक्कीच. त्यात सचिनजींसारखे कलाकार समोर असल्यावर सगळ्याचीच शिकस्त होतं. त्यामुळे मग 16 इंग्रजीत सांगायचं तर सेलिब्रेशनची गोष्ट आपण खूप एन्जॉय करतो, आपल्याला आवडतं करायला. अशा आपण म्हणू की प्रत्येकानं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर असा ठेवला की आयुष्य एक सोहळा आहे, आपण येतो पण खूप गोष्टींचा अति विचार करत राहिलं तर आयुष्याचं काय होऊ शकतं आणि त्यातनं त्याचे होणारे परिणाम हे फार छान होत नाही. त्यामुळे आहे तो आत्ताचा क्षण खूप छान जगणं, हिअर अँड नाव ज्याला आपण म्हणतो, आणि तो पुरेपूरपणे जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्या प्रत्येक क्षणाचा आणि आपल्या आयुष्याचा होतो बनतो तो सोहळा. म्हटलं तसं बऱ्याच लेवलपर्यंत आम्ही एकाच काय म्हणूया आपण लाईन ऑफ थॉट आमचा सेम होता. त्यामुळे एकदा त्यांना समजावून सांगितलं की त्याला काय हवं आहे की एखाद्या टेकमध्ये त्याचं माझं आणि सचिनजींचं ट्युनिंग खूप चांगलं होतं आणि त्यामुळे खूप पटकन खूप पटापट फार त्रास न करून घेता गोष्टी होतात आणि त्या खूप सोप्या होतात. सो त्यामुळे मजा आली आहे खूप. सोहळा नावाचा पिक्चर तयार होतोय आणि आज सोहळा या चित्रपटाचा शेवटचा दिवस आहे चित्रीकरणाचा. आणि हा चित्रपट के सी पोकाडिया साहेब आणि सुरेशजी हे दोघं मिळून प्रोड्यूस करतायत. आणि सुरेशजी मी आपके बारे में कह रहा हूँ, तुमच्याबद्दल बोलतोय मी. तर हे दोघं प्रोड्यूस करतायत. गजेंद्र अहिरे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि लेखकसुद्धा आहेत. फार छानरित्या त्यांनी हा चित्रपट आखलेला आहे. चित्रपटाचं नाव सोहळा. सोहळा आपण नेहमी साजरा करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करत असतो, पण हा सोहळा ज्या पद्धतीनं मांडला गेला आहे किंवा ज्या पद्धतीनं साकार होतोय ती पद्धत खूप वेगळी आहे. आणि ती पद्धत काय आहे आणि ते कशाबद्दल आहे हे तुम्हाला चित्रपटगृहात गेल्याशिवाय नाही कळणार, किंवा आम्हीही तुम्हाला एकदम असं क्लिअरली सांगू नाही शकणार, कारण तुमचं कुतूहल आम्हाला जागृत ठेवायचं आहे. तर तुम्ही सर्व हा चित्रपट पाहायला, हा सोहळा आमच्याबरोबर साजरा करायला चित्रपटगृहात अवश्य याल अशी मला आशा आहे आणि खात्रीही आहे. जेव्हा केव्हा हा चित्रपट रिलीज होईल, लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. आज या चित्रपटाचा शेवटचा दिवस आहे चित्रीकरणाचा, याचा तुम्ही अंदाज लावू शकता की हा लवकरच चित्रपट तुम्हा सर्वांच्या समोर येणार आहे. आणि खूप चांगली कास्ट आहे, म्हणजे मला आनंद वाटतो इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर मी काम करतोय या चित्रपटात. शिल्पा तुळसकर या चित्रपटात आहे, मग विक्रम गोखले आहेत, मोहन जोशी आहेत, लोकेश गुप्ते आहेत, अनेक असे कलावंत या चित्रपटात आहेत ज्यांच्यामुळे हा चित्रपट खूप चांगला सजलेला आहे. अभिनय कौशल्य या सर्व कलाकारांमध्ये किती आहे आणि कसं आहे हे नव्यानं मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. सर्वांनी मिळून खूप छान असा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केलेला आहे आणि हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल असं मला वाटतं. सचिन सरांनी आणि शिल्पानी फार काम चांगलं केलेलं आहे आणि इतकं उत्कृष्ट काम केलं, हा पिक्चर खरोखर चांगला होईल आणि आम्ही बजेट कमी करून यांनी चांगल्यापैकी काम केलेलं आणि चांगल्यापैकी पिक्चर रिलीज होईल. हा सुंदर पिक्चर आहे, काम मनापासून यांनी सरांनी दोघांनी केलं आहे, त्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानतो. पण पिक्चर एकदा रिलीज झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी बघा अशी माझी अपेक्षा आहे. हा सिनेमा आहे, याच्यामध्ये सचिन पिळगावकर, शिल्पा तुळसकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, भारत गणेशपुरे अशी कास्टिंग आहे. आणि ज्या पद्धतीने माझ्या आत्तापर्यंत सिनेमामध्ये तुम्ही बघितलं की एक आपल्या अवतीभोवती भोवतालात जे काय घडतं, जे काय वातावरणामध्ये आपल्या आसपास सराउंडिंगमध्ये जे काय होतं, तर त्याची ती गोष्ट आहेच, अगदी आत्ताची कंटेम्पररी गोष्ट आहे. पण इट इज अबाउट मॅन वुमन रिलेशनशिप म्हणू शकतो आपण,
नातेसंबंध म्हणू शकतो, नातेसंबंधाचा गुंता म्हणू शकतो. आणि जो काय स्ट्रेस आला आहे आत्ताच्या कुटुंब पद्धतीवरती, माणूस आता एकेकाळी आपण एकत्र कुटुंबात राहत होतो, मग ती गेली पद्धत आणि छोटं कुटुंब झालं. आता मायक्रो फॅमिली सुरू झाल्यात, माणसं वर्तुळात राहून एकटी राहायला लागलीत, गर्दीत जाऊन एकटी व्हायला लागलीत, तर तो एक एक एकटेपणा यायला लागलेला आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण तुमच्या राहणीमानावर, आयुष्यावरती, तुमच्या भवतालावरती, तुमच्या करिअरवरती, तुमच्या मुलाबाळांवरती आणि एकूणच आसपास जो काय त्याचा एक परिणाम आहे, तो परिणाम जो साधला जातोय त्याच्यावरचा हा सिनेमा असं म्हणता येईल आपला. आणि म्हणजे एकतर तो कौटुंबिक सिनेमा आहे, सामाजिक सिनेमा म्हणू शकतो, सोशल स्टोरी ड्रामा आहे. सचिनजींनी फार वेगळा आणि हटके रोल केला याच्यामध्ये, त्यांचा एकूणच बॉडी लँग्वेज आणि एक वेगळ्या प्रकारचा परफॉर्मन्स आजवरचा जो काय सचिनजींचा आहे त्याच्यामध्ये एक काहीतरी वेगळं खूप तुम्हाला निश्चितपणे या सिनेमामध्ये बघायला मिळणार असं मला वाटतं. उत्तम म्युझिक झालं आहे सिनेमाचं, नरेंद्र भिडेने म्युझिक केलेलं आहे आणि हा सगळा प्रतल फार छान आहे बघायला, हा चांगला अनुभव मिळणार आहे. लवकर सिनेमा येतो आहे माझ्यासोबत, मुकेश जैन आहेत माझ्याबरोबर, सुरेश गुंदेजा सर आहेत, हे निर्माते आहेत माझे, माझ्याबरोबर ह्या सिनेमाला त्यांनी सपोर्ट केला आहे आणि त्यांची पहिली निर्मिती आहे. आणि जसं अनेकदा मी नवीन निर्मात्यांबरोबर काम केलं आहे, अनेक नवीन नवीन निर्माते माझ्याबरोबर काम करत आलेले आहेत वगैरे वगैरे, तर या सिनेमाचा सगळा तो जो काही प्रोग्रेशन आहे सिनेमाची ती सगळी लक्षात घेऊन त्यांनी सिनेमा निर्मिती ही केलेली आहे आणि मला फार होप्स आहेत या सिनेमाकडनं आणि या नवीन निर्मिती संस्थेकडनं. थँक्यू. तो एक गाणं आहे छानसं आणि नॉट डान्स असं, पण घरामध्ये आनंदातला सोहळा आहे आणि पार्टी चालू आहे आणि त्याच्यामध्ये ते गातो आहे लोकेश गुप्ते आणि सचिनजी गात आहेत, शिल्पा तुळसकर आहे, विक्रमजी आहेत या गाण्यामध्ये आणि छान गाणं तयार होतं आहे आत्ता. विविध प्रकारची गाणी आहेत, मिळून करायची सुरुवात झालेली आहे. पण ॲक्च्युली आपण काम केलं ते फक्त हेतू एवढंच होतं की एक आपल्या रत्नागिरीमध्ये पण ते पिक्चर प्रभावी व्हावं आणि तिकडची कोकणातले जे निसर्ग वगैरे आहे ते महाराष्ट्रात सगळ्यांना, म्हणजे जे पण इतर सृष्टीमधले जे कामं करणारे डायरेक्टर्स वगैरे आहेत त्यांना पण कळावे की तिथे खूप सारं आहे वस्तू आणि ते तिथपर्यंत पोचावं म्हणून 16 केला गेला. बरं, 16 जी कन्सेप्ट सरांनी आम्हाला सांगितली ती ज्या सांगितल्याप्रमाणे जे आजच्या तारखेला पिक्चर पाहिजे की जे कौटुंबिक रिलेटेड मॅटर चालले आहेत आजच्या तारखेला त्या विषयाला धरून ती स्टोरी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप आवडली की आता मराठी सृष्टी काय आहे की प्रत्यक्षात ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या गोष्टी 100% सिनेमा थ्रू गेले ना तर त्याचा प्रभाव लगेच पडतो आणि तीच वस्तुस्थिती ह्यांनी जेव्हा सब्जेक्ट सांगितला ते आम्हाला आवडलं ते की खरोखर ह्याची गरज पण आहे आणि ती गरज एक चांगल्या सिनेमा थ्रू, म्हणजे आता याच्यात त्याच्यात आता चांगली गाणी लागतात किंवा जे पण चांगले लोकेशन सीन्स हे जे पाहिजे किंवा ॲक्टर्स हे पोचवण्याकरता जे पाहिजे ते मेहनत जी सरांनी घेतली आहे ती खूपच घेतली आहे आणि त्यांनी जे फिट टू फिट लोकेशन ज्या सर आता बोललेच की इंटरनॅशनल लेवलचे जेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या आणि जेव्हा ते रत्नागिरी झाले तेव्हा त्यांनाही त्या गोष्टी खूप आवडल्या आणि ते कनेक्टेड वाटल्या तर तेही ग्रहित धरून आणि एक टॉपिक सुंदरसा लोकांपर्यंत पोचावा की जेणेकरून आजच्या तारखेला मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा आपले जे आत्ताच्या ज्या घडीचे मुलं आहेत जे प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांना त्यांनापर्यंत पोचवणं खूप गरजेचं होतं आजच्या तारखेला, खूप गरजेचं होतं म्हणून ते निवडले गेले. ना के हिरो ओरिएंटेड नहीं है, वो कहानी ओरिएंटेड है, वो कंटेंट ओरिएंटेड है. यहाँ कंटेंट हीरो होता है, सेटअप होता है, बनाने वाले कौन है, लिखने वाले कौन है, काम कौन कर रहे हैं, किस तरीके से पिक्चर बन रही है, एक तरफ है. बट एक तरफ आप देखा जाए तो ऐसा भी नहीं है क्योंकि नए लड़कों ने आके इतना अच्छा मराठी फिल्म सिनेमा बना दिया है कि लाइक आप शाला फैंड्री किला कोर्ट ये अगर देखा जाए तो इसमें कोई नहीं था कि जिस जो बॉक्स ऑफिस को ड्रॉ कर सके वगैरह वगैरह. बट एक बहुत मजबूत कंटेंट है और बहुत मजबूत कंटेंट को सपोर्ट करने वाला मराठी आदमी है जो देखता है सिनेमा और सिनेमा को सपोर्ट करता है. मराठी इंडस्ट्री कंटेंट को सपोर्ट कर रही है, मराठी के जो सेलर्स बायर्स और जो जो इस इंडस्ट्री को चलाने वाले लोग हैं वो इस कंटेंट को समझते हैं, इसलिए मराठी सिनेमा में अच्छी फिल्में